विकास व संशोधन संस्था औरंगाबाद यांच्या वतीने विविध कार्यक्रम। रिदोरा गावामध्ये मानव ग्रामीण विकास व संशोधन संस्था औरंगाबाद यांच्या वतीने गावातील शेतकरी वर्गांना विविध उपक्रम राबवला जात आहे। तसेच अनुकूल वातावरण जे प्रदूषण वाढत आहे त्याला आळा घालण्याचे काम मानव विकास संस्था करत आहे। या संस्थेमार्फत गावातील जे शेतकरी विहिरीपासून वंचित आहेत त्यांना विहीर मंजूर करण्यासाठी मदत करते। तसेच जे आर्थिक दुर्बल गरीब बेरोजगार आहे अशा कुटुंबांना घरकुलपासून वंचित आहेत त्यांना प्रत्यक्ष संबंधित ऑफिसमध्ये जाऊन त्यांना घरकुल मंजुरीसाठी मदत करते। आज शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करत आहे। त्याला आळा घालण्यासाठी मानव विकास संस्था यांच्या मार्फत लिंबोळी अर्क, दसपर्णी, जीवमृत, गांडूळ खत, बेड, तसेच 300 आंब्यांच्या कलमा, येलो स्टिकर, गंध सापळे या संस्थांमार्फत शेतकऱ्यांना देण्यात आले। तसेच लिंबोळी अर्क यांचा मोठ्या प्रमाणात वापर फवारणी शेतकरी करत आहेत। तसेच झाडांना गांडूळ खताचा वापर गावातील शेतकरी वापर करत आहेत। पाताळेश्वर शेतकरी उत्पादन कंपनीने यांनी 18 गावाचा समावेश जोडण्यात आला आहे। तसेच 5 गावाचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे। यावेळी गावातील शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी आज मानव विकास संशोधन संस्था औरंगाबादचे अध्यक्ष गौतमजी लाडगे सर यांनी भेट दिली। यावेळी ते संवाद साधत असताना त्यांनी येत्या 18 ऑगस्ट रोजी रिदोरा गावामध्ये मोठ्या प्रमाणात या संस्थेमार्फत कार्यक्रम आयोजित केला आहे, तरी सर्वांनी उपस्थिती वाढवावी। यावेळी उपस्थित कार्यकारी संचालक नितीन कोल्हे सर, इंजिनियर सुहास भालेकर, उमाजी भगत सर, पाताळे सर, शेतकरी उत्पादक कंपनी डावरगावचे संचालक सुनील सोळंके, बाळू कोलते, भगवान शिंदे, भास्कर कोलते, बापू आद्य गावकरी उपस्थित होते। साक्षर इंडिया लाईव्ह न्यूजसाठी अमोल पाटील, कोल्हापूर। मानव ग्रामीण विकास व संशोधन संस्था या संस्थेच्या वतीनं रिदोरा या गावामध्ये आम्ही शेतकऱ्यांसोबत काम करत आहोत। वातावरण अनुकूल प्रोग्राम या विषयावर आम्ही शेतकऱ्यांसोबत काम करत आहोत। आपल्याला माहीत आहे की जगातलंच एकूण जे काही पोल्युशन होत आहे, जगातलं सगळं तापमान जे काही वाढलेलं आहे, याला जे कारणीभूत जे वेगवेगळे घटक आहेत त्याच्यासोबत काम करण्याची गरज आहे। आणि मानवनी सुप्रजा फाउंडेशनच्या आर्थिक सहाय्याने हे काम या गावात सुरू केलेलं आहे। याच्यामध्ये आपण शेतकऱ्याला रासायनिक खताकडून किंवा रासायनिक फवारण्या रासायनिक जे काही वापरलं जातं सगळं त्याच्याकडून जैविक पद्धतीने शेती करण्याचे आपण त्यांना शिकवतो, त्याचे आपण त्यांना डेमो प्लॉट देतो। आणि हे देत असताना इतर गोष्टीसुद्धा ज्या शासकीय योजना आहेत त्यातलीसुद्धा आपण त्या सगळ्या शेतकऱ्यांना शासकीय योजना असतील किंवा ज्या काही वेगवेगळी माहिती ती शेतकऱ्यांना आपण पोहोचवायचं काम करतो। ही जी काही विहीर यांना मिळालेली ही विहीर शासकीय अनुदानातून त्यांना मिळाली, परंतु ती विहीर मिळवून देण्यामध्ये शेतकरी जे आहेत त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांचे कागदपत्र गोळा करणं, ते सबमिट करणं, त्यांना तिथं शासकीय लेवलवर काही अडचण आली असेल तर ती पण मदत करणं हे आमचे कार्यकर्ते या प्रोजेक्टमधले इथं नेहमी करतात। याची परवा आम्हाला जे काही फंडिंग करतात त्यांच्या वतीने वाटरच्या एका पदाधिकाऱ्यांची एक व्हिजिट आहे आणि त्या व्हिजिटच्या अनुषंगानं आम्ही पाहणी करायला इथं आलेलो आहोत की बा आमचं जे काही काम झालेलं आहे ते कुठल्या स्टेजला आहे, काय ते शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे, त्यांना काही अडचणी आहेत का, हे सगळे पाहण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत। तर इथं जे काही कापसाचं क्षेत्र असेल, मकाचं असेल, याच्यामध्ये रासायनिक खतं रासायनिक फवारणी न करता त्याच्यामध्ये लिंबुनी अर्कची फवारणी केलेली आहेत, जैविक खतं त्याच्यात वापरलेली आहेत आणि कुठल्याही प्रकारचं रासायनिक न वापरता त्यांचा जो काही खर्च कमी झालेला आहे रासायनिक खताचा जे फवारणीचा तो कमी करून आम्ही त्यांच्या उत्पादनात वाढ करून देतो, असं एकूण आमचं हे काम आहे। आणि त्या कामाची ही पाहणी आम्ही सध्या या गावात करायला आलेलो आहोत। परवा इथं मीटिंग आहे, त्या मीटिंगच्या संदर्भाने इथल्या शेतकऱ्यांशी आम्ही बोलत आहोत आणि काय काय विकास झाला, या गावात परिवर्तन कसं झालं याची एक चर्चा सगळ्यांसोबत करण्यात येणार आहे। धन्यवाद।